होमिओपॅथी कॉलेजची 200 कोटींची जागा हडपण्याचा कुटील डाव, पत्रकार परिषदेत विजय मालोकार यांचा आरोप. एकेकाळी अकोला शहरातील नामांकित होमिओपॅथी महाविद्यालय आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे होमिओपॅथी महाविद्यालय, ज्यांच्या दूरदृष्टीने माजी विश्वस्तांनी मलकापूर गौरक्षण रोडवर मौजे मलकापूर येथे 10 एकर जागा 31 मार्च 1959 घेतली व तसेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा जसे कॉलेजच्या इमारती, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व इतर बाबींची पूर्तताकरिता नियोजन करून ठेवले होते. पण आजच्या विश्वस्तांचे हेतू भ्रष्ट व सदोष झाले असल्याचा आरोप स्थानिक हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विजय मालोकार यांनी केला आहे. कालांतराने ही जमीन शहराच्या मूळ हद्दीत झाली आणि किंमतही प्रचंड दराने वाढली. म्हणून विश्वस्तांनी 26 फेब्रुवारी रोजी एका दैनिकामध्ये जागा विकण्याची जाहीर नोटीस काढली असून सरकारी दरापेक्षा कमी दराची निविदा स्वीकारली जाणार नाही. तसेच त्यामध्ये जरी स्पष्ट केले असेल तरी प्रत्यक्षात आज रोजी सदरहू 10 एकर गोरक्षण रोडवरील जमिनीचे बाजारभाव किंमत 10 पट आहे. या जमिनीचे खरे बाजारभावबद्दल कोणतेही स्पष्टीकरण या जाहीर नोटीसमध्ये केलेले नसल्याचे मालोकार म्हणाले. जमिनीच्या लेआउटला तात्पुरती व प्राथमिक मान्यता मिळाली असून सदर जमिनीचे दर चौरस मीटर ऐवजी एकरच्या दराने विकण्याची नोटीस का बजावण्यात आली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सदरहू संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत पंजीबद्ध असून या अधिनियमातील तरतुदीनुसार कोणतेही जमिनीचे असे व्यवहार करण्यापूर्वी किंवा याची लिलाव विक्री प्रकाशन करण्यापूर्वी माननीय सह धर्मादाय आयुक्त अमरावती विभाग यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. या संस्थेने सदरहू परवानगी मिळवलेली आहे किंवा नाही याचे स्पष्टीकरण करणेही गरजेचे आणि बंधनकारक असल्याचेही ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत विश्वस्त संस्थेची जमीन या मूल्यांकन अहवालानुसार प्राप्त झालेली रक्कमपेक्षा कमी दरात करणे बेकायदेशीर आहे असे अनेक प्रश्न यावरून संस्थेच्या विश्वस्तांना महाविद्यालय उभारण्यापेक्षा स्वतःचा फायदा करण्यातच अधिक रस असल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटी जी आहे यांच्या ट्रस्टींनी जी या कॉलेजला जी जमीन डोनेट केलेली आहे ती 1959 डोनेट केली होती आणि आज त्या फॅमिलीतल्या एका ट्रस्टींनी येऊन देखील इथे आपली गोष्ट इथे म्हणजे स्पष्ट केलेली आहे की या ट्रस्टींचा हेतू हा बरोबर नाही. हा ही जमीन टोटल जमीन हडपण्याचा यांचा प्रयत्न आहे. जवळपास 200 कोटी रुपये या जमिनीची किंमत असताना जाहीर नोटीस इथे काढण्यात आली आणि ती विक्री करण्याचा खाक या ट्रस्टी लोकांनी इथे केलेला आहे आणि याबाबत या ट्रस्टी असलेल्या ज्ञानी यांनी इथे येऊन या पत्रकार परिषदमध्ये येऊन त्यांनी याबाबत धर्मदाय आयुक्तकडे ऑब्जेक्शन टाकल्याचं देखील इथे स्पष्ट केलेलं आहे. आणि हे जर या कामासाठी ही जमीन दिल्या गेलेली आहे, या कामासाठी जर हे वापरल्या नाही गेली, इथे जर कॉलेज नाही झालं तर आम्ही याच्यावर तो फौजदारी दाखल करूच, न्यायालय देखील याच्या बाबतीत न्याय मागू. इससे ही मालूम पड़ा है कि ये कॉलेज के ट्रस्टी जमीन बेच रहे हैं, उसके सिवा मुझे कुछ भी नहीं पता. जैसे ही नोटिस पड़ा तो मैंने मेरे ऑब्जेक्शन संबंधित कार्यालय में डाला. आपको कोई मीटिंग में वगैरह बुला के ये माहिती दी नहीं गई है? नहीं. आप कितने साल से ट्रस्टी में? ये पिछले समझ लो 3 साल से, 2019 का चेंज रिपोर्ट है ना, 2019 से 2020 14-1-2020.